खडकलाट येथील संताजी विद्यामंदिर मध्ये सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन करण्यात आले. खडकलाट येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा संताजी विद्यामंदिर मध्ये एमबी तहसीलदार शिक्षण सहायक ट्रस्ट यांच्या देणगीच्या सहकार्यातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य हबीब वरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष नामदेव चव्हाण हे होते. सातवीच्या विद्यार्थ्यांच्याकडून स्वागत गीत व ईशास्तवन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर नामदेव चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. ग्रामपंचायत तहसीलदार शिक्षक सहायक ग्रस्तचे वरकुटे यांच्या हस्ते डिजिटल खोलीचे फीत सोडून उद्घाटन करण्यात आले. शाल श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पी आर हिरण्णावर यांनी केले. यावेळी हबीब परकुटी म्हणाले, खडकलाट सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. खासगी शिक्षणापेक्षा सरकारी शाळेमधील शिक्षण दर्जेदार बनले आहे. शाळा सुधारणा समिती देणगीदार आणि शिक्षकांच्या सहकार्यातून सर्व शाळांचा विकास होत आहे. संताजी विद्यामंदिरने देखील विकासामध्ये गरुड झेप घेतली असून येथील विद्यार्थी नावारूपास येत आहे. आपणही याच शाळेत शिकलो असून या शाळेतील सर्वच माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. डिजिटल खोलीच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होणार आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढेही आपण सदैव तयार आहोत अशी ग्वाही दिली. यावेळी भास्कर रेंडके, नामदेव चव्हाण, जे टी गुळगुळे, बंडा सरदार आदींनी मनोगत व्यक्त करून सरकारी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल गौरव व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य इलियास लाटकर यांनी डिजिटल रूम मध्ये बसवण्यात येणाऱ्या टीव्ही साठी 5,000 रुपये देणगी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कुमार भाटले, अरुण मोरे, सागर मोकाशे, संग्राम मोकाशे, सीआरपी शितोळे, चंद्रकांत गुरव, जब्बार अत्तार, सुषमा घाटगे, एसडी शितोळे, डीएस इनामदार, अश्विनी वाघमोडे, रेखा साळुंके, फिरोज मुजावर, जयश्री गुरव, ज्योती हिंदोळे, उदय घाटगे, असलम हडलगे, युवराज सुतार, अनिल शिंत्रे आदीसह पालक शिक्षक वृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टी एस कुरुळुपे यांनी आभार मानले.